पुण्यामधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि भीमशाही संघटनेचे अध्यक्ष राम पालखे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार अशी घोषणा त्यांनी केली आहे. पुणे शहरामध्ये रेशनिंगचा काळा बाजार रोखण्यात सदैव अग्रेसर राहणारे भीमशाही संघटनेचे अध्यक्ष राम पालखे यांनी नुकताच शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आपण पक्ष देईल ती जबाबदारी समर्थपणे पार पाडणार अशी घोषणा त्यांनी पक्ष प्रवेशाच्या वेळी केली आहे. याप्रसंगी त्यांच्यासोबत बाळासाहेब बोडके, लक्ष्मण अर्डे, अजय वळे, अनिल खरटमोल, तय्यब शेख, शंकर चिंचवडे, शालंताई फडतरे, सुनीता पालखे, स्वप्नील पालखे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मी राम पालखे, भीमशाही संघटनेचा पुणे शहर अध्यक्ष आहे आणि भीमशाही संघटनेच्या माध्यमातून मी रेशनिंगचा काळा बाजार रोखण्याचं चांगलं काम केलेलं आहे. त्याचबरोबर संजय गांधीची सरकारी पेन्शन योजना जी आहे ते दांडेकर पूल परिसरामध्ये माझ्या कार्यक्षेत्रामध्ये मी जवळजवळ वन टाईम एकाच वेळेला 100 लोकांना पेन्शन देण्याचं काम केलेलं आहे आणि इतर सामाजिक उपक्रमही राबवलेले आहेत. माझ्या भीमशाही संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना अनेक प्रकारच्या मर्यादा येत होत्या, तर मी असा विचार केला की मोठ्या प्रमाणामध्ये जर कामाचा आवाका वाढलेला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्याला काम करण्याची इच्छा होती. आज पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील कार्यक्षम नेते अजितदादा पवार यांच्या कार्यपद्धतीला आणि त्यांच्या विचारांना मी नेहमीच प्रभावित झालेलो आहे. त्याच्यामुळे मी निर्णय घेतला माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना विश्वासात घेऊन दांडेकर पूल परिसर, पर्वती विधानसभा मतदारसंघ, कसबा विधानसभा मतदारसंघ या भागामध्ये माझं मोठं काम आहे. तर मग अजितदादांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकार्याने मार्गदर्शनानुसार मी असा विचार केला की आपल्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार वाढवला पाहिजे आणि इमानीद्वारे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज माझा पक्षप्रवेश झालेला आहे. तर इमानीद्वारे मी आता नागरिकांचं सर्वसामान्य माणसाचं काम करणार आहे, त्यांचं राहणीमान, जीवनमान आणि विकास काम हे सगळं उंचावण्याच्यासाठी मी नेहमी कार्यरत राहील. आणि या ठिकाणी मी एक आश्वासित करू इच्छितो की माझ्यावर जी जबाबदारी देतील पक्ष संघटनेतील नेते मंडळी जे माझ्यावर जबाबदारी देतील ती मी इमानीद्वारे निभावण्याचा प्रयत्न करीन. सर्वसामान्याच्या समाजातील घटकाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास काम आणि वेगवेगळ्या योजना शासकीय कशा पोहोचतील आणि सर्वसामान्य माणसाचा विकास कसा होईल यासाठी मी कटिबद्ध असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे.